ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज। खूप आनंद होतोय, महाराष्ट्र भरात एक जल्लोषाचं वातावरण आहे। गणरायाची आज सुद्धा मी गेली, आज मॅडमच्या घरी गेली आणि आज तिथे एक कार्यक्रम आहे, पुण्याला सुद्धा तिथे उपस्थित राहते मी तिथे आणि छान असं प्रफुल्लित वातावरण आहे, खूप छान वाटतंय। आणि देवाकडे साकडं एवढंच बापाकडे की सर्वांना सुख समृद्धी आणि आनंद। तुम्ही माणांच्या गणपतीचं दर्शन पुण्यात घेणार आहात का किंवा कसं? माणाचे गणपती खूप पुण्यात प्रसिद्ध आहे, इतिहास आहे, मी तिथेही जाणार आहे, तर वेळ अजून ठरलेला नाही। पण आज तुम्ही माणाच्या गणपतीचंही दर्शन होत आहे, सगळ्या भाषा आतलं म्युझिक बंद, आतलं म्युझिक बंद करा। तुम्हाला माहितच असेल की पुण्यातूनच चालू झाला आणि लोकमान्य टिळकांनी हा चालू केला स्वातंत्र्य संग्रामात प्रबोधन करण्यासाठी, आणि आज एक सार्वजनिक हा असा उत्सव झालेला आहे। तर आज खूप आनंद होतोय। माझ्या एका आवडत्या श्लोकाची चार लाईनी मी ह्यावेळेस म्हणते। गण गणपते नमो नमः, श्री सिद्धी विनायक नमो नमः, अष्टविनायक नमो नमः, गणपती बाप्पा मोरया। बाप्पाने गणपती आणला हे खूप गाणं ट्रेंडिंग आहे सध्या रील्स वरती, त्याच्यावर काय तुमचं महत्व आहे? खूप वेगवेगळ्या लोकांनी ते सादर केलेलं, तुम्ही ते ऐकलंय? तुम्ही ट्राय केलंय? नाही, मला तुम्ही आता ऐकवलं तर मला प्रतिसाद। दुसरा एक प्रश्न असा होता, देवेंद्रजी मुख्यमंत्री पण राहिले, आता उपमुख्यमंत्री पण आहेत, पण या पुढच्या काळात त्यांना परत या पदावर विराजमान व्हावं असं सगळं तुम्ही बाप्पाकडे घालणार आहात की दिल्लीकडे? मी प्रत्येकासाठी साकडं घातलंय, देवेंद्रजींसाठी हे साकडं आहे। त्यांनी देशसेवेचं महाराष्ट्र सेवेचं व्रत घेतलेलं आहे, ते त्या जिथे आहेत तिथनं ते आपलं सर्वस्व देऊन पूर्ण करो, ज्याही स्थानी ते जेव्हाही विराजमान असतील तिथे ते पूर्णत्वाला आणो, हीच माझी इच्छा आहे। परवा नागपूरमध्ये जो काही पाऊस झाला त्यामुळे नागपूरमधले लोक खूप संतापलेले आहेत, नियोजनाचा अभाव आहे असं त्यांना लोकांचं म्हणणं आहे। नागपूरमधले नेते असतील किंवा प्रशासन असेल हे कमी पडलं का, त्यामुळे ती परिस्थिती जी आहे ती निर्माण झाली, नेमकं काय वाटतं? मला वाटतं या परिस्थितीसाठी तयारी नव्हती, कारण हा तुम्ही जसं म्हटलं क्लाउड बस्ट सारखा अचानक जो 6 महिन्यात पाऊस येतो तसा 1 दिवसात पडला, त्यासाठी नक्कीच आपल्या भारतात किंवा जगभरात कुठेही अशी तयारी नसते। पण क्लायमेट चेंज जे होत आहे त्याच्यामुळे असे सगळे नवीन नवीन आपल्याला अडचणी सामोरे जाव्या लागतात, पण ह्यासाठी एक इलाज आहे की आपल्याला झिरो लेवलपासून परत काम करणं जरुरी आहे, प्लास्टिक पूर्णपणे बॅन करणं जरुरी आहे, आपल्या नद्या साफ करणं जरुरी आहे, लिटरिंग न करणं जरुरी आहे, ह्यानेच असे क्षण पुढे येणार नाही। तुम्ही मुंबई जेव्हा तुंबली होती तेव्हा एक फोटो टाकला होता, सोशल मीडियावर शेअर केला होता, त्याच फोटोवर आता सोशल मीडियावर तो ट्रोल होतोय फोटो, की नागपूरची जी अवस्था झाली त्याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे असं? नक्कीच लक्ष आहे, देवेंद्रजी तिथेच होते 2 दिवस, मी पण आता जाणार आहे, पण मला हे वाटतं की जिथेही असं होतं तिथे नक्की आपल्याला उभं राहून ते दाखवणं जरुरी आहे। रोष आहे आणि त्यात नागरिकांचं त्यात ठीकही आहे की असं एकदम होणं आणि त्यांची घरं पाण्याखाली जाणं किंवा त्यांना प्रॉब्लेम्स होणं ही खरी गोष्ट आहे, आणि त्यासाठी ते परत पुन्हा नियोजन करतील आणि करत आहे, मला हे नक्की ठाऊक आहे। आणि दुसरी गोष्ट, जसं मी सांगितलं हे जे 6 महिन्यात 1 वर्षात जो पाऊस होतो येतो तो जेव्हा 1 दिवसात होतो काही तासांमध्ये, त्याचं नियोजन आज जगभरात कुठेच नाही आहे, पण याचं नियोजन आता विथ क्लायमेट चेंज जे होत आहे, प्रकृतीत जो बदल होत आहे आपल्या माणसांमुळेच, त्यासाठी आपल्याला त्यासाठी पण तयारी करायला पाहिजे। मॅडम, उषाकाकडे ज्या ग्रॅव्हिटी फाउंडेशनच्या माध्यमातून जे काम चालतं महिलांविषयक आहे, विविध प्रश्नांविषयी त्यांचं काम समाजामध्ये सुरू आहे, त्याबद्दल काय? नाही, मॅडम छान कामं करतात त्यांच्या फाउंडेशनच्या द्वारे, ही खूप चांगली गोष्ट आहे। आणि मला वाटतं प्रत्येक स्त्री आपल्या होममेकर तर असतेच, काही ना काही आज उद्योग पण करते, पण त्याशिवाय तिला सामाजिक जाणीव असणं सुद्धा जरुरी आहे आणि ती त्यांना आहे, याचा मला आनंद आहे। नागपूरच्या परिस्थितीवरून देवेंद्र
देवेंद्र यांच्यावर खूप आरोप प्रत्यारोप विरोधी पक्षातून केले जात आहेत, त्याच्याकडे कसं बघता? कारण ती परिस्थिती नागपूरला पहिल्यांदा घडली, त्याच्या अगोदर मुंबईत पण ज्यावेळेस मुंबईत घडली त्यावेळेस ठाकरेंवर आरोप प्रत्यारोप केले जात होते, तसेच आता फडणवीस साहेबांवर पण आरोप. ते होणं स्वाभाविक आहे, साहजिक आहे, लोकांना ते सहन करावं लागतं म्हणून लोक बोलतात. पण हे सगळं कळल्यावर आता जी स्थिती आहे ती पुन्हा नको यायला, त्यासाठी यांनी कडक नियोजन करायला पाहिजे, हेच मी आता सांगू शकतो. खरं तर भाजपचं टीका होते, तुम्ही तुमच्यावरही टीका होते, तुम्ही मुंबईच्या पुराच्या वेळेस फार अग्रेसिव्ह होता, तुमचा तो फोटो सोशल मीडियावरती प्रचंड ट्रेंडिंग मध्ये. तुम्ही नागपूरच्या वेळेस असं का काही केलं नाही असा प्रश्न त्याच्या. मी मुंबईच्या पुराच्या वेळेस मी दरवेळेसच अग्रेसिव्ह असते, कधी समोरून असते, कधी मागणं ऍडमिनिस्ट्रेशनला सांगते, तर असं नाही मी कधी नसते. आज नागपूरवर ही पहिल्यांदा अशी पाळी आली आहे आणि नागपूर यासाठी प्रिपेअर्ड नव्हतं ही नक्की गोष्ट आहे, कारण हा पाऊस खूप कमी तासांमध्ये एवढा येऊन गेला. नागपूरला एवढ्या पावसाची कधीच सवय नव्हती, ना तसा इन्फ्रा होतं. पण पुढे जाऊन हे परत नको व्हायला याची तसदी यांनी घ्यावी. याला जबाबदार नेमकं कोण? म्हणजे पाऊस जास्त पडला हे जरी आपण मान्य केलं तरी मग इतकं ढिसाळ जो काही सगळा कारभार पुढे आला असेल, नाले सफाई असेल किंवा इतर काय, मग याला जबाबदार कोण? मला वाटतं ह्याला जबाबदार असं मी तुम्हाला जर पिन पॉइंट करीन तर ऍडमिनिस्ट्रेशन नागपूर म्युन्सिपल कॉर्पोरेशनला अजून खूप स्ट्रिक्टली याच्या मागे लागावं लागेल नक्कीच. पण त्या व्यतिरिक्त मी जसं सांगितलंय, आपण प्रत्येक माणूस, नद्या का तुंबतायत, तलाव का तुंबतायत, का तिथे डट जमा होतीये त्यांच्या रिव्हर बेड्सवर, कारण आपण करतोय ते. जर आपण हे बंद नाही केलं, आपण पोल्युशन बंद नाही केलं, तर हे पुढे जाऊन वाढणार. तर त्यासाठी आपल्याकडे आज जेवढा इन्फ्रा आहे तेवढं पुरेसं नाहीये, ते वाढवणं जरुरी आहे. पण पुढे आपण पण असेच वागत राहिलो तर ते पुढे अजून वाढणार. तर आपल्याला प्रत्येक गोष्टीत प्रत्येक स्टेपवर लक्ष देणं जरुरी आहे. तुम्ही सामाजिक तुम्ही जे प्रदेशाध्यक्ष आहेत चंद्रशेखर बावनकुळे, त्यांची एक ऑडिओ क्लिप जे ती व्हायरल झालेली आहे, पक्षाच्या विरोधामध्ये बातम्या येऊ नयेत म्हणून पत्रकारांना ढाब्यावरती छाप पाहताचे आदेश देत आहेत. कसं पाहता याकडे की अशा पद्धतीनं जर भाजपचे प्रदेशाध्यक्ष सांगत असतील विरोधात बातम्याच येऊ नये म्हणून हा जो प्रकाश केला जात असेल, तर तुम्हाला हे पटतं का? मला ह्या बाबतीत मला नॉलेज नाही आहे, पण मला हे माहीत आहे की बावनकुळेची एक सच्चे कार्यकर्ते आहे. त्यांना जर असं दिसलेलं आहे की लोकांना त्रास झालेला आहे, ते नक्की डोक्यावर चढून ऍडमिनिस्ट्रेशनच्या कामं करतील. पण जर तुम्ही म्हणताय की त्यांनी ही गोष्ट नको पुढे यायला ह्यासाठी काही शब्द बोलले, ज्या बाबतीत मला आयडिया नाही आहे, तर मला वाटतं ती आपली एक संघटना आहे आणि ती एक ठेवणं एकीकडे असतं आणि दुसरीकडे त्या प्रॉब्लेमच्या मागे पडणं पण असतं. त्यात ह्या दोन्ही गोष्टीत ते कुशल आहेत, ते आपल्या रीतीने करतायत आणि प्रत्येक राजनेता आपल्या रीतीने आपल्या संघटनेसाठी पण करतो आणि लोकांसाठी पण करतो. तुम्ही नागपूरचा गणेशोत्सव पाहिलाय, पुणे शहरात आज दर्शन घेताय आणि मुंबईचा पण गणेशोत्सव तुम्ही पाहिलाय, वर्षा निवासस्थानी तुम्ही गणेशोत्सव साजरा केलाय, पुढच्या वर्षी वर्षा निवासस्थानी गणेशोत्सव साजरा करावा असं काही प्रार्थना केली? मी तुम्हाला जसं सांगितलं, मी कोणत्याही पदाच्या बाबतीत मी कधी देवेंद्रजींसाठी विचार नाही केलेला. जिथे आहेत, जेव्हा ते फक्त कार्यकर्ते सुद्धा होते किंवा कॉर्पोरेटर होते, मग MLA होते, तेव्हाही मला वाटायचं त्यांना जे जमतं त्या स्थानाहून ते नीटपणे त्यांनी करावं. पुढे जाऊन देवेंद्रजी होतील नाही होतील हे खूप सारे फॅक्टर्स असतात त्याच्यात, पण नक्कीच माझी ही इच्छा आहे की भाजपा नंबर वनची पार्टी बनून यावी आणि त्यात देवेंद्रजी कुठेही असले कोणत्याही स्थानावर त्यांनी आपलं सर्वस्व द्यावं. पण 2024 मध्ये तुम्ही मुख्यमंत्री म्हणून कुणाला पाहता? दोन हजार चोवीस मध्ये मी तुम्हाला पार्टी सांगू शकते, भाजपाला नंबर 1 पार्टी म्हणून पाहते. आपल्याकडे खूप नेते आहेत, पहा ना आता अजून पण त्रिदेव आहेतच आपल्या समोर, तर तिघेही छान कामं करतात. कोणीही झाले तर मी त्यांच्या पार्टीशी पर्सनल लेवलवर राहील. एकनाथ शिंदेच्या कामाविषयी फार डिवोटेड आहेत, 24 तास कामं करतात ते. देवेंद्रजींचे भाऊ आहेत कामाच्या बाबतीत, तर चांगलं वाटतं. तसेच अजितदादा सुद्धा आहेत, एकमेव NCPचे चांगले काम करणारे असे ते नेते मला वाटायचं. ते आपल्याकडे ह्या बाजूनी आहेत याचा आनंद आहे. पुण्याचा गणपतीचा इतिहास वेगळा आहे. एक ना हे उपमुख्यमंत्री दोघेही येऊन गेले पुण्यामध्ये, पण मुख्यमंत्री आलेले नाही आहेत. तुम्हाला काय वाटतं म्हणजे काय थोडं बोलवा मुख्यमंत्री जी, आपण नक्की या पुण्याला, सगळ्यांना तुमची सगळे वाट पाहताय, येऊन जा. थँक्यू.